नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस जोर वाढण्याची शक्यता असून बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे छोटीशी अपडेट आहे संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा आपण घेणार आहोत पुढील तीन दिवसाचा सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा बेलायकून बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पूर्वभागला मुसळधार पाऊस हा आंबोली चांदगड रामघाट या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय सावंतवाडीमध्ये दे देखील मध्यम स्वरूपाचाच राहील तसेच मालवणकडे मध्यम स्वरूपाचा कुणकेश्वर कणकवलीकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी तसेच पोंडा या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राजापूरकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस शेकता आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि पूर्व बाजला मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतोय संगमेश्वर देवरुख बेलकर साखरपा या परिसरामध्ये दे। माखजनकडे देखील मध्यम स्वरूपाचाच पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचाच राहील तुरळक भागामध्ये मुसळधार होऊ शकतो आहे गोरेगाव दिवेघर रोहा लवासा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता अलिबाग चोंडी पेजरी पेन या परिसरामध्ये जोर थोडा कमी असून रिमझिम पाऊस बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे खोपोली कासमत नेरळ या ठिकाणी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे नवी मुंबई मुंबई मध्यम स्वरूपाचा राहील ठाणे उल्हासनगर व विरा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाची पाऊस अशक्यता आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपात देखील बघायला मिळू शकतो आहे शहापूरकडे थोडा जोर जास्त राहील पालघर जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता काही भागांमध्ये आहे आणि पूर्वेला मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हा पालघर जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर वाढणार आहे तर या ठिकाणी बघू शकता नागपूरमध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढणार आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पूर्व आणि उत्तर बाजूला पावसाचा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि नागपूरपेक्षाही थोडा जास्त पाऊस भंडारा जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता ही पुढील तीन दिवसामध्ये आहे आणि गोंदियाच्या उत्तरेला जोर जास्त राहील बाकी भागाकडे हलक्या माध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय उत्तरेला तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळू शकतो आहे गडचुलीकडे मात्र पावसाचा जोर हा कमी राहील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच चंद्रपूरकडे देखील काही भागामध्ये दे वातावरण कोडे असून काही भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील पुढील तीन दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पुढील था तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यता कमीच आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरून आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे हलक्या स्वरूपात पावसा शक्यता या ठिकाणी लाडगड वाधून आर्वी तळगाव अष्टी कारंजा या ठिकाणी थोडा नॉर्मल जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेला अचलपूर चिखलदारा रसाल रसालधारणी या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तसेच मोजरी मोर्शी वरुड नरखेड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बाकी भागाकडे दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये वातरंग कोळी असून काही भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये आणि अकोल्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही ना नाही अकोट त्याला या ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय शक्यता कमी स्वरूपात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बघितला असता बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोर मात्र कमी राहील बुलढाणामध्ये दे देखील हलक्या सरींची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे काही भागामध्ये दे वातावरण देखील कोडे बघायला मिळू शकते तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही ना नाही अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात धुळे जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी वातावरण कोडे राहील तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात हलक्या स्वरूपातच पाऊस शक्यता आहे आणि नंदुरबारमध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे मात्र पुढील पाच दिवसामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या जी पूर्व बाजूला काही ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय थोडं जोर वाढण्याची शक्यता नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बाजूला आहे पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही भागामध्ये माते अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुढील तीन दिवसामध्ये तसेच पुणे जिल्ह्याच्या पूर्वेला पाऊस शक्यता फार काही नाही पश्चिमेला ना, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला बघायला मिळू शकतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील सातारा जिल्ह्याच्या पूर्ववलला पाऊस शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पश्चिमेला मात्र मध्यम ते तुरळक भागामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो मेढा वसुलपोट सौराट शिंग्या वडे या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर कमीच राहील मात्र बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे सोलापूरमध्ये सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे आणि कोल्हापूरच्या पूर्व बाजूला हलक्या स्वरूपात राहील पश्चिमेला मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच मराठवाड्यामध्ये बघितला असता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शकत आहे काही भागामध्ये वातावरण कोडे बघायला मिळू शकते मात्र बऱ्याच भागामध्ये उत्तरेला हलक्या स्वरूपात पाऊस हा बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील तर काही का ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अंशतः ढगाळ वातावरण जालना जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये देखील पुढील तीन दिवसामध्ये शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुसळधार शक्यता फार काही नाही वातावरण कोडे बघायला मिळू शकते काही भागामध्ये उस्मानाबादमध्ये बघितलं असतं या ठिकाणी बघू शकता मित्रांनो येळशी पेठ खोंड खामगाव बेलिम तुळजापूर उस्मानाद जवळपास सर्वच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण वा तर काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही तुळक ठिकाणी झालाच तर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे जोर मात्र कमी बघायला मिळू शकतो लातूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील लातूर औसा निलंगा शोणनपाल उदगीर बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे असून काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण तर अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते अंशतः ढकाळ वातावरण जवळपास संपूर्ण जिल्हाभर बघायला मिळू शकते मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपात पावस शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे असून काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढकाळ वातावरण बघायला मिळू शकते पुढील तीन दिवसामध्ये सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी तसेच हिंगोलीमध्ये या ठिकाणी देखील पावसाची शक्यता नाही मात्र हिंगोलीमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू आहे मुसळधार पाऊस शक्यता फार काही नाही हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील तीन दिवसामध्ये सात आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्याचे किंवा तुमच्या गावाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार